एबीपी न्यूज सोशल मीडिया में आज हम लोग आए हुए इधर पे हमारे महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना रुकेश गिरोल्ला, इनका वार दिवस है और वार दिवस पे हम लोगों ने यहाँ पे जो गौर गरीब है, जो गरीब लोग हैं, उनको खाना बांटने का कार्यक्रम हम लोगों ने इधर रखा है। आज सम्मानीय राज साहब के ऊपर कोरोना जैसी बीमारी आन पड़ी है और उनके घर पे संकट आया हुआ है। हम लोग ने रुकेश के वार दिवस पे ना केक काटा ना कोई कार्यक्रम लिया, ये सोचा कि भाई गौर गरीबों में हमें खाना बांटना चाहिए, इनको इनका जो यानी मिलने वाला सवाब है वो राज साहब तक पहुँचना चाहिए। हम लोगों ने ये प्लान करके यहाँ पे ये कार्यक्रम लिया है और ये यहाँ पे लोगों को गौर गरीबों को खाना बांटने का कार्यक्रम चालू किया है। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभी हम आप लोगों के सामने रुकेश गिरोला के सामना बात करना चाहेंगे। रुकेश भाई देखो, नमस्कार। आज वाढदिवस है, दरवर्षी आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून वाढदिवस साजरा करतो, पण यावर्षी मी एक फेसबुक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की कोणी माझे बॅनर वगैरे लावू नका, त्याच पैशाचं गोरगरिबांना जेवण वगैरे वाटा म्हणून। त्या अनुषंगाने माझा मित्रपरिवार तिथे त्या साईडला केळं वगैरे फळ फ्रूट वाटत आहेत आणि आम्ही इथे आलो आहे, जेवण वाटतो आहे गरिबांना। आज हेच एवढंच अन्नदान करायचं आज, आणि ते जे काय पण आशीर्वाद गोरगरिबांचे मिळत आहेत ते आमच्या साहेबांच्या घरातल्यांना साहेबांपर्यंत पोचावे आणि त्यांच्या घरामध्ये जे संकट आलं आहे ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं व साहेब परत महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी लवकरात लवकर सज्ज व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नहीं नहीं वो सही बात है।